रोज रविवारला उमरेड येथे आमदार राजू पारवे यांच्या हस्ते 75व्या आझादी का अमृत महोत्सव निमित्त 75 फूट उंच राष्ट्रीय ध्वजाचे झेंडावंदन करण्यात आले. तहसील कार्यालय उमरेड येथून सामूहिक 75वा आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रम तहसील कार्यालय पोलीस स्टेशन सर्व शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने उमरेड शहरात रॅली काढून मेन सब्जी मार्केट येथे माननीय आमदार राजू पारवे यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या 75 फूट उंच झेंड्याचे आमदार महोदयांच्या हस्ते झेंडावंदन झाले. नागपूर जिल्ह्यातील प्रथमच उमरेड शहरात एवढा उंच झेंडा उभारण्यात आला. यावेळी उपस्थितांना 75व्या आजादी का अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टिळे, तहसीलदार संदीप पुंडेकर, मुख्याधिकारी मंगेश खवले, माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर, सुरेश पोणीकर, माजी नगरसेवक राजेश भेंडे, विशाल देशमुख, सुरेश चिचमलकर, महेश भुयारकर, सूरज इटनकर, जितेंद्र गिरडकर, कांचन रेवतकर, रितेश राऊत, गुणवंत मांढरे, अमित लाडेकर, राकेश नोकरकर, चेतन पडोळे तसेच युवक व काँग्रेस, महिला काँग्रेस व शाळेचे मुख्याध्यापक, विद्यार्थी व संबंधित अधिकारी, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. वीकेबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट.